एक दिवस असा असेल की या जगात तुम्ही नसताल. मरण घ्यायला येईल तुम्हाला, आणि किती जरी कामं तुमचे शिल्लक असतील तरीसुद्धा तुमचे स्वप्न, तुमचे कामं सगळं अर्धवट सोडून त्याच्यासोबत निमूटपणे जावं लागेल तुम्हाला आणि मला सुद्धा. तुम्ही गेलात ना, तुमचे नातेवाईक, तुमचे जवळचे मित्र, तुमच्यावर प्रेम करणारे लोक रडतील ढसाढसा, तुमच्यासोबत येतील स्मशानभूमीपर्यंत, चिता जळेपर्यंत तिथे राहतील आणि परत येतील आपल्या घरात. काही दिवस रडतील आणि काही दिवस रडल्याच्या नंतर पुन्हा पूर्ववत होऊन जातील आणि त्यांच्या कामाला लागतील. तुम्ही जिथे कुठे असताल ना वरती, तिथून तुम्ही बघत असताल तुमच्या घरातल्या लोकांना, तुमच्या मित्रांना. तुम्हाला असं वाटेल की तुमचं अर्धवट राहिलेले स्वप्न, हे माझे मित्र, हे माझ्या घरातले लोक, हे माझे समजणारे माझे नातेवाईक, हे ते स्वप्न पूर्ण करतील. पण जेव्हा तुम्ही वरतून बघताल तुम्हाला प्रचंड धक्का बसेल. अरे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करतायत, तुमच्या स्वप्नांविषयी त्यांना काही वाटतच नाही. ते त्यांचे स्वप्न जगत आहेत, ते त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहेत. तुम्ही धडपडताल, तुम्ही आवाज देताल, अरे माझं हे अधूरं राहिलेलं स्वप्न, माझं अधूरं राहिलेलं काम प्लीज पूर्ण करा ना. पण त्या वेळेला मात्र तुम्ही ते करू शकणार नाही, कारण देहाने तुम्ही इथे नसताल आणि दुसरा तुमचे काम कधीच करणार नाही. आणि मग तुम्हाला तिथे जाणवेल, पश्चाताप होईल की अरे देवाने एक देह मला दिला होता, एक जीवन मला दिलं होतं, या जीवनात मला भरभरून काम करण्यासाठी वेळ दिलेला होता, या जीवनात मला जेवढा वेळ परमेश्वराने माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी दिलेला होता, माझे स्वप्न, माझ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिलेले होते, मला जे काही क्षण दिलेले होते, मी मात्र उद्या करू, उद्या करू, उद्या करू म्हणून टाळत गेलो. मी झोपून राहिलो, मी तासनतास व्हॉट्सअपवर चॅटिंग करत राहिलो, मी तासनतास टीव्ही बघत लोळत राहिलो, मी स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे स्वप्न बघतच नुसता लोळून राहिलो. पण ज्या वेळेला माझ्या हातात होतं त्यावेळेला मी केलं नाही, आणि आता फक्त राहिलं ते फक्त पश्चातापाचं रडणं आणि अश्रू. पण नशीब अजून असं झालेलं नाही आहे तुमचं. तुम्ही व्हिडिओ बघत आहात, तुम्ही जिवंत आहे, लक्षात ठेवा. तुम्ही मेल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना, तर जिवंत असताना मेल्यासारखं राहू नका, उठा, झपाटून जागा, आणि जे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहेत ना, त्यासाठी क्षण सुद्धा वाया घालवू नका. आणि जर असाच वेळ वाया घालवला, टाइमपास करत राहिले, नको नको ते विचार करत, नकारात्मक विचार करत विनाकारण बसून राहिले, एक दिवस रडण्याची पाळी येईल. हा सत्संग तुम्हाला जागी करण्यासाठी आहे, तुम्हाला चार्ज करण्यासाठी आहे, की मरण्याच्या अगोदर बघा जिवंत असताना जे तुमचे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी झपाटून जा. आता चान्स पुन्हा पुन्हा मिळत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला कोणीच काही दिवसाच्या नंतर आठवणार सुद्धा नाही हो. पण तुम्ही मेल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना, तुम्ही राहू शकताल तुमच्या विचारांच्या रूपाने, तुमच्या कर्माच्या रूपाने. आज जिवंत असताना जर तुम्ही असं काहीतरी कर्म केलं, आज जिवंत असताना जर तुम्ही असं काहीतरी कार्य केलं की ज्याच्यातून हजारो लोकांचं चांगलं झालं, तर जेव्हा केव्हा ते लोक तुम्ही गेल्याच्या नंतर संकटात सापडतील, त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतील, त्यावेळेला पहिल्यांदा तुमचे विचार, तुमचं कार्य, तुमचं ध्येय
त्यांना आठवेल आणि तुम्ही नसताना सुद्धा तुमच्या विचारांच्या रूपाने तुम्ही त्या लोकांना प्रेरणा देत राहताल. त्यासाठी मरण्याच्या आत जागी व्हा. तुम्ही मेल्यानंतर काहीच करू शकत नाही, जिवंत असतानाच तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्तापासून सुरुवात करा. ही संधी, हे जीवन परमेश्वराने दिलेलं प्रसाद आहे, वाया घालवू नका. आणि ही अनुभूती येण्यासाठी, ही जागरूक अवस्था येण्यासाठी, स्वप्नांना सत्यात परिवर्तित करण्यासाठी आपलं चैतन्य वनातलं ज्ञानयोग ध्यान शिबिर करा. जोडल्या जा या ज्ञानयोगाच्या ऊर्जेशी. जिथे कुठे, ज्या कुठल्या गावात तुम्ही असताल आणि जो कुठला व्यवसाय तुमचा असेल, तुमच्या आत असलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठीची ऊर्जा या ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार. 6 दिवसांचं निवासी शिबिर आपल्या चैतन्यवनात दर महिन्याला होत असतात. सहपरिवार या, जोडल्या जा आणि जिवंत असतानाच तुमचं ध्येय, तुमचे स्वप्न, तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठीची ऊर्जा इथून घेऊन जा. परमेश्वर तुम्हाला भरभरून शक्ती देऊ. जागी व्हा, जागी राहा. जय गुरुदेव.